आई वाचव ना मला अग पडेल ना आई मला काहीच कळत नाहीये होश थँक यू ग आई वाचवलंस ये कोण तू माझी आई कुठे आई आई मीच तुला वाचवलं मी परी राणी परी राणी चल चल परी तर फक्त कल्पनेतच असते उगाच नाटक नको करू अरे खरच बोल तुला कुठे घेऊन जाऊ म्हणजे तुझा विश्वास बसेल तू खरच येऊन जाणार का ग मला उंच उंच आकाशात जायचंय चांदण्या जवळून पाहायच्या आहेत आपण राहतो ती घरे झाडे पाणी कसे दिसत असेल खूप सुंदर रम्य परिसर दिसतो मी उंचावरील पक्ष्यांसोबत गप्पा मारू शकतो का मलाच जर पंख असते तर किती किती मज्जा आली असती नाही किती सुंदर चित्र आहे हे हो ना तुला आवडेल का या जगात मला तर खूप मज्जा येईल काय करशील या जगात गेल्यावर परी राणी या लाकडी घरात मी माझे आई बाबा राहतील सकाळी या तळ्यात मी पाणी भरेन पण परीरणी या तळ्यात अनेक मासे असतील का ग हो असतील ना मग मी पाणी भरताना त्यांना रोज खायला टाकेन त्यांच्याबरोबर दोस्ती करीन आणि ते देखील माझे मित्र बनतील पाण्याच्या खाली काय काय असते हे मला दाखवतील मी त्या प्रत्येक माशाला माझ्या मित्राचे नाव ठेवीन आम्ही एकत्र खेळू वा वा खूपच सुंदर कल्पना आहे मी तुला त्या जगात घेऊन जाईन जाता जाता एक गोष्ट सांगते हो सांग ना एका जंगलात एक कोल्हा आणि करकोचा राहत होते करकोचा रोज पाण्यातील मासे पकडून खायचा कोल्ह्याला फार वाईट वाटायचे करकोचा पोट भरून मासे खातो आणि मला मात्र बराच काळ उपाशी राहावे लागते एक दिवस मी करकोचाला उपाशी ठेवणार कोला करकोचाला त्याच्या घरी जेवायला बोलवतो आणि एका पसरट थाळीत त्याला रस प्यायला देतो करकोचाची चोच मोठी असल्याने त्याला पसरट थाळीतील रस पिताच येत नाही कोला मात्र रस पेऊन टाकतो आणि कर्कोचा उपाशी राहतो कर्कोच याला खूप वाईट वाटते परीराणी मी त्या कर्कोच्याच्या जागी असायला हवं होतो मी त्या कोल्ह्याची मज्जाच केली असती कसे काय बर जेव्हा कोल्हा कर्कोच्याला जेवायला बोलवतो तेव्हा मी स्ट्रॉ घेऊन गेलो असतो म्हणजे कर्कोचाला चोचित स्ट्रॉ ठेवून रस पिता आला असता <laughs> आता पोचलो सुद्धा ढगांमध्ये हे बघ तुझ्या कल्पनेतील जग आता मी चालले परीराणी नको ना जाऊस परीराणी परी राणी अरे च्या, मी तर घरातच आहे परी राणी कुठे गेली म्हणजे मी स्वप्न पाहत होतो तर पण स्वप्नात दिसलेल्या गोष्टी मी आईला कशा दाखवू मी पाहिलेल्या स्वप्नांच एक सुंदर चित्र रेखाटतो आणि आईला दाखवतो आपण काय शिकलो शब्द संपत्ती वाढते कल्पकतेमधून आपण गोष्ट तयार करू शकतो स्वाध्याय दिलेल्या वर्णनावरून तुमच्या कल्पनेने सुंदर चित्र काढा आणि रंगवा तुम्हाला चॉकलेटची छत्री मिळाली आहे उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही ती चॉकलेटने बनवलेली छत्री घेऊन बाहेर जाता डोक्यावर सूर्य आलेला असतो आणि चॉकलेट हळू वितळू लागते किंवा एका बागेत रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराची फुले झाडे आहेत आकाशात ढग जमा होत आहेत आणि आश्चर्य म्हणजे फुलांना ढगांना डोळे कान नाक तोंड आहे एखादी कविता देऊन चित्र काढायला सांगावे उदाहरण असावा सुंदर चॉकलेटचा बंगला